तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा होती आहे आणि भविष्यातही राहणार असं म्हणतायत नवनीत राणा. आम्ही मोदींच्याच नावानं मतं मागत आहोत असंही खासदार नवनीत राणा यांनी म्हटलेलं आहे. ते अमरावतीच्या विद्यमान उमेदवार आहेत. माझं विधान चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलं असंही त्यांनी म्हटलंय. सगळे ऑपोजिशनवाल्यांना माझं एक सांगणं आहे की या देशामध्ये या देशाची जनता जनतेसोबत जे उमेदवार आहे ते भारतीय जनता पार्टीची एक उमेदवार म्हणून अमरावतीमध्ये आज आम्ही सगळे मोदीजींचे नावानी लोकांकडे जात आहे, मोदीजींचा नमस्कार सांगताय, मोदीजींचे विकास काम आम्ही सांगताय आणि पूर्ण देशामध्ये कोणताही ऑपोजिशन व्यक्ती त्यांच्या समोर नाही. तर मोदीजींची हवा आहे होती आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे. देशाची प्रगतीसाठी हे मोदीजी आवश्यक आहे आणि अब की बार 400 पार आणि मोदीजी परत एकदा 2024 मध्ये हे आमच्या देशाचे प्रधानमंत्री होणार आहे. त्याच्याच सोबत आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब जे आमचे नेते आहे त्यांच्याबद्दल ना सांगतानी अशा पद्धतीने एडिट करून ते विरोधक काही ना काही काम करण्याचं हा पूर्ण प्रयत्न करत आहे. मला त्यांना एकच सांगणं आहे की आमचे बावनकुळे साहेब हे आमचे नेते आहे आणि मी जे बोलली होती ते अचलपूर मतदारसंघाचे जे आमदारांनी माझ्यावर रवीजीवर आणि माझ्या मुलांवर जे बोलले होते मी हे शब्द त्यांच्यासाठी वापरला होता. मला असं वाटतंय विरोधकांनी हा सगळी यंत्रणा करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन लोकांचे हिताकरिता आपण बोललो पाहिजे, नाही की हा गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता जे उमेदवार आहे मोदीजींचे नावानी मतं प्रत्येक ठिकाणी जाऊन मांगताय की देशाच्या विकासाकरिता मोदीजींना मतदान करा, देशाच्या हिताकरिता मोदीजींना मतदान करा.